हाय फ्रेंड्स, मी अनिकेत तुमच्यासाठी घेऊन आलो इलेक्ट्रॉनिक किडा हा यूट्यूब चॅनल. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची प्लेलिस्ट टाकणार आहोत. सो या प्लेलिस्टमध्ये सर्वात पहिला कंपोनंट आहे तो आहे रेजिस्टर. सो पाहूयात रेजिस्टर म्हणजे काय. सो रेजिस्टर, व्हॉट इज रेजिस्टर, रेजिस्टर म्हणजे काय. तर रेजिस्टर इज अ पॅसिव इलेक्ट्रिकल कंपोनंट विच हॅव्हिंग प्रायमरी फंक्शन टू अपोज द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे रेजिस्टर हा एक पॅसिव इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे ज्याचं प्रायमरी फंक्शन आहे इलेक्ट्रिक करंटला अपोज करणं. म्हणजे रेजिस्टर हा इलेक्ट्रिक करंटला विरोधक आहे. तर हे त्याचे सिम्बॉल्स आहेत. हे आहे अमेरिकन स्टँडर्ड सिम्बॉल आणि हे आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड सिम्बॉल. तर आपले बुक्स मध्ये रेजिस्टरला दाखवण्यासाठी ह्यापैकी कोणत्याही एका सिम्बॉलचा युज केला जातो. तो यानंतर पाहूयात की रेजिस्टरचं वर्किंग कसं आहे, तो वर्क कसा करतो. एका एक्झाम्पल थ्रू आपण रेजिस्टरचं वर्किंग पाहूया. तो वर्किंग ऑफ रेजिस्टर, तो समजा हा एक पाईप आहे ज्यातून आपण पाणी फ्लो करतोय. तर ज्यावेळेस आपण त्या पाईपला कोणतंही डिस्टर्बन्स देणार नाही, कोणतंही अपोजिशन देणार नाही, तर जितक्याच प्रेशरने पाणी येत आहे तितक्याच प्रेशरने ते या पाईप मधून पास होऊन जाईल. बट ज्यावेळेस आपण त्याला कोणतं तरी रेजिस्टन्स देऊ किंवा चॉकअप करू किंवा फोल्ड करू, त्यावेळेस जितक्या प्रेशरने पाणी येईल त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात पाणी पुढे जाईल. सो रेजिस्टर याच प्रमाणे वर्क करतो. रेजिस्टर काय करतो, जितक्या प्रमाणात करंट आपण त्यातून पास करतो त्यापेक्षा तो करंटला खूप प्रमाणात अपोज करून खूप थोडा करंट पुढे पास करतो. सो रेजिस्टरचं युनिट काय आहे, युनिट ऑफ रेजिस्टर, युनिट ऑफ रेजिस्टर इज ओहम आणि ते या सिम्बॉलद्वारे दाखवलं जातं. सो आता आपण पाहूयात की रेजिस्टन्स कसं काढलं जातं, आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी काढू शकतो. सो रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स यांचं रिलेशनशिप माहीत पाहिजे. सो त्याच्यासाठी एक लॉ आहे, तो आपण तो लॉ पाहूयात. तर तो आहे ओम्स लॉ. सो ओम हे एक जर्मन सायंटिस्ट आहे, त्यांचं पूर्ण नाव जॉर्ज सिमोन ओम, आणि त्यांनी 1827 मध्ये ओम्स लॉचा शोध लावला. सो ओम्स लॉ मध्ये काय सांगितलंय, तर इट स्टेट दॅट द इलेक्ट्रिक करंट इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा व्होल्टेजला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर करंट वाढला तर व्होल्टेजही वाढेल, जर करंट कमी झाला तर व्होल्टेजही कमी होईल. आणि अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, मीन्स ज्यावेळेस रेजिस्टन्स वाढेल त्यावेळेस करंट कमी होईल आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स कमी होईल त्यावेळेस करंट वाढेल. सो दॅट इज आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. जर आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची तर व्ही अपॉन आय हा फॉर्म्युला होईल, आणि ज्यावेळेस व्होल्टेजची व्हॅल्यू काढायची त्यावेळेस आय आर हा फॉर्म्युला होईल. सो आपण आता पाहूया की ही फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे. त्याच्यासाठी एक सिम्पल वे आहे, ते आहे ओम्स ट्रायंगल. तुम्हाला फक्त एकच ट्रायंगल लक्षात ठेवायचंय, व्ही वरती लिहायचंय, खाली आय आणि इकडे आर. सो ज्यावेळेस तुम्हाला व्हीची व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळेस फक्त खाली राहिलेल्या आय इंटू आर हा फॉर्म्युला लिहायचा. त्यानंतर जेव्हा आपल्याला करंट म्हणजे आय ची व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळेस व्ही अपॉन आर हा फॉर्म्युला लिहायचा, आणि ज्यावेळेस आर ची व्हॅल्यू काढायची असेल त्यावेळेस व्ही अपॉन आय हा फॉर्म्युला लिहायचा. सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात आणि पाहूयात की रेजिस्टन्सची व्हॅल्यू कशी काढायची. आपल्याला हे एक एक्झाम्पल दिलंय ज्यात व्होल्टेज 2 व्होल्ट दिलंय, करंट 4 एम्पियर दिलाय आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची. तर रेजिस्टन्स साठी फॉर्म्युला आपण पाहिलाय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय हा फॉर्म्युला आपण लिहिलाय. त्यानंतर व्ही ची व्हॅल्यू किती, तो आहे 2 व्होल्ट. त्यानंतर आय ची व्हॅल्यू 4 एम्पियर. सो 2 अपॉन 4 इज इक्वल टू 0.5 ओम. तर यानंतर आपण पाहूयात टाइप्स अँड सिम्बॉल्स ऑफ रेजिस्टर. सो मेनली रेजिस्टर हा 3 टाइप्स मध्ये डिवाइड झालाय. तो आहे फिक्स रेजिस्टर, सेकंड आहे व्हेरिएबल रेजिस्टर आणि थर्ड आहे रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन फिजिकल क्वांटिटी. तो प्रत्येक रेजिस्टरच्या टाइप मध्ये बरेच सब टाइप्स पण आहेत, तर आपण ते पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया. पण प्रत्येक टाइप साठी एक व्हिडिओ बनवणार आहोत. सो हे त्यांचे सिम्बॉल्स आहेत अमेरिकन स्टँडर्डचे. तर हे आहे फिक्स रेजिस्टर साठी, हे आहे व्हेरिएबल रेजिस्टर साठी, आणि हे रेजिस्टर डिपेंड्स ऑन फिजिकल क्वांटिटी मधल्या LDR साठी हे सिम्बॉल आहे, आणि हे आहेत इंटरनॅशनल स्टँडर्ड सिम्बॉल फॉर फिक्स रेजिस्टर, फॉर व्हेरिएबल रेजिस्टर अँड फॉर LDR या रेजिस्टर साठी.
मीन्स लाईट डिपेंडंट रेजिस्टर साठी. त्यानंतर आपण पाहूयात हाऊ टू मेजर द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर, रेजिस्टरची व्हॅल्यू मेजर कशी करायची. तो त्याच्यासाठी टू वे आहेत. द फर्स्ट वे इज युझिंग मल्टीमीटर. सो मल्टीमीटरने रेजिस्टरची व्हॅल्यू कशी काढायची. सो मल्टीमीटरने रेजिस्टरची व्हॅल्यू काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे रेजिस्टरला कोणती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टर्मिनल नसते. सो फर्स्टली मल्टीमीटरचं नॉब रेजिस्टन्सच्या सिरीजमध्ये फिक्स करायचा. तो डिपेंड असेल रेजिस्टरच्या व्हॅल्यूवरती. त्यानंतर मल्टीमीटरचे वन टर्मिनल रेजिस्टरच्या वन साईडला कनेक्ट करायची आणि सेकंड टर्मिनल सेकंड साईडला कनेक्ट करायची. आणि त्यानंतर मल्टीमीटरच्या स्क्रीनवरती आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिसेल. सो त्यानंतर आपण पाहूयात सेकंड वे टू मेजर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आणि तो आहे कलर कोडिंग ऑफ रेजिस्टर. सो जर तुम्ही रेजिस्टर पाहिला असेल तर त्यावर तुम्ही पाहिला असेल की असे कलर असतात, कलर बँड्स. तर हे कलर बँड नक्की का देतात, तर हे कलर बँड देतात कारण रेजिस्टर हा खूप छोटा कंपोनंट आहे आणि त्यावरती त्याची व्हॅल्यू लिहिणं इम्पॉसिबल आहे आणि ती पाहणं तेही इम्पॉसिबल आहे. सो हा रेजिस्टर आहे तो आहे 4 बँड कलर कोड रेजिस्टर, हा आहे 5 बँड कलर कोड रेजिस्टर आणि हा आहे 6 बँड कलर कोड रेजिस्टर. तर कलर कोडिंगची व्हॅल्यू कशी काढायची हे पाहूयात. कलर कोडिंगची व्हॅल्यू काढण्यासाठी हा चार्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हा चार्ट लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल सेंटेन्स लक्षात ठेवावं लागेल जे आहे बी बी रॉय हॅव ग्रेट ब्रिटिश हॅव्हिंग व्हेरी गुड वाईफ विच वेअर गोल्ड अँड सिल्वर नेकलेस. सो या जे वर्ड्स बोल्ड केलेत त्याप्रमाणे कलर्स आहेत. सो ते वर्ड्स लक्षात ठेवायचे कुठं आहेत. सो आता आपण पाहूयात की 4 बँड 5 बँड आणि 6 बँड कलर कोडिंगचे रेजिस्टरची व्हॅल्यू कशी काढायची. हा आहे 4 बँड कलर कोड रेजिस्टर. सो यातील फर्स्ट कलर आहे तो आहे फर्स्ट डिजिट, हा सेकंड आहे तो आहे सेकंड डिजिट, हा थर्ड आहे तो मल्टीप्लायर आणि फोर्थ आहे तो टॉलरन्स. सो 5 बँड कलर कोड मध्ये फर्स्ट कलर असतो तो आहे फर्स्ट डिजिट, सेकंड असतो तो सेकंड डिजिट, थर्ड असतो तो थर्ड डिजिट, फोर्थ मल्टीप्लायर आणि फिफ्थ असतो टॉलरन्स. इन 6 बँड कलर कोड फर्स्ट असतो तो फर्स्ट डिजिट, सेकंड सेकंड डिजिट, थर्ड थर्ड डिजिट, फोर्थ मल्टीप्लायर, फिफ्थ टॉलरन्स आणि 6 टेम्परेचर कोएफिशिएंट. सो यात टॉलरन्स दिलंय तर टॉलरन्सची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस मध्ये असते. जर टॉलरन्स पाहण्यासाठी आपण हेच एक एक्झाम्पल घेऊयात. सो यात टॉलरन्स गोल्डन कलर बँड मध्ये दिलाय. सो गोल्डन कलर बँडची व्हॅल्यू आहे प्लस किंवा मायनस 5%. याचा अर्थ रेजिस्टरची व्हॅल्यू 5%ने कमी किंवा जास्त होऊ शकते. त्यानंतर दिले टेम्परेचर कोएफिशियंट. सो टेम्परेचर कोएफिशियंट याचा हा अर्थ होतो की रेजिस्टरची व्हॅल्यू टेम्परेचर नुसार बदलते. तर ती कशी बदलते. यात दिलाय ब्राऊन कलर कोड. सो ब्राऊन कलरला 100 PPM व्हॅल्यू दिलेली आहे टेम्परेचर कोएफिशियंटची. तर याचा अर्थ हा होतो की जर टेम्परेचर मध्ये 10 डिग्री सेल्सिअसनी चेंज झाला तर रेजिस्टरची व्हॅल्यू 0.1%ने चेंज होते. सो हे झालं रेजिस्टरची कलर कोडिंग. त्यानंतर आपण पाहूयात त्याच्यासाठीच एक एक्झाम्पल. सो या एक्झाम्पल मध्ये कलर कोडिंग दिलेली आहे रेजिस्टरला. सो याची व्हॅल्यू कशी काढायची. तर या फर्स्ट डिजिटला आपल्याला ब्ल्यू कलर दिला आहे जो 6 नंबरला आहे. सेकंड डिजिट मध्ये आपल्याला रेड कलर दिला आहे तो 2 नंबरला आहे. थर्ड मध्ये मल्टीप्लायर ब्लॅक कलर मध्ये आहे आणि लास्ट नंबरला गोल्डन कलर दिलाय त्याला प्लस मायनस 5%. सो रेजिस्टरची व्हॅल्यू कलर कोडिंग या पद्धतीने लिहितात. म्हणजे फर्स्टली फर्स्ट कलर लिहितात जो 6 नंबरला आहे 6, सेकंड कलर 2 जो इथे आहे आणि मल्टीप्लायरचा हा चार्ट लक्षात ठेवायचा. आणि हा चार्टच नाही, जर तुम्हाला याचं कन्वर्जन करायचं असेल म्हणजे किलो ओमचं ओम मध्ये किंवा किलो ओमचं मेगा ओम मध्ये किंवा मेगा ओमचं किलो ओमचं, तर यासाठी हे कन्वर्जन लक्षात ठेवावं लागेल. सो इंटू 1 मीन्स ब्लॅक आहे म्हणून 1. सो इंटू 1 दॅट्स 62 ओम इन ओम अँड प्लस मायनस 5% फॉर गोल्डन टॉलरन्स. तर कन्वर्जन मध्ये लक्षात ठेवायचं की 1 किलो ओम इज इक्वल टू 1000 ओम अँड 1 मेगा ओम इज इक्वल टू 1000 किलो ओम विच इज इक्वल टू 10 लाख ओम. सो हे लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने कलर कोडिंग ऑफ रेजिस्टर आहे. सो मित्रांनो, आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं रेजिस्टर म्हणजे काय. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत
फर्स्ट टाइप ऑफ रेजिस्टर दॅट इज फिक्स रेजिस्टर. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा त्या मित्रांसोबत ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप आवड आहे. आणि आपण या व्हिडिओ मध्ये थेरोटिकल प्लेलिस्ट संपल्यानंतर आपण जे जे कंपोनंट्स थेरोटिकली पाहिले त्याच कंपोनंट विषयी प्रॅक्टिकली ते कसे यूज होतात हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.